नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। बेलापुर गौठान किला संवर्धन व सुशोभीकरण उद्घाटन समारोह का भव्य आयोजन रविवार को किया गया, जिसमें मुख्य रूप से शामिल रहे सिडको अध्यक्ष व एमएलए प्रशांत ठाकुर, एमएलए मंदा मात्रे, एमएलए संदीप नाइक, आयुक्त एन रामास्वामी, सिडको संचालक लोकेश चंद्र व अन्य मान्यवर शामिल रहे। नागरिकों का काफी अच्छा प्रचार देखने को मिला। बेलापुर किले का सुशोभीकरण करने के लिए 16 करोड़ रुपए का अनुमान लगाया गया है, ऐसी जानकारी सिडको अध्यक्ष व एमएलए प्रशांत ठाकुर ने दी है और कहा है उद्घाटन हो चुका है, एमएलए मंदा मात्रे ने काफी जोर दिया है, आज इसकी सफलता मिली है। बेलापुर किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झालाय। या सुशोभीकरणाच्या साठी मंदाताई मात्रे यांनी 2004 सालापासून त्याज्यावेळेला विधान परिषदेच्या पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि हा संपूर्ण पाठपुरावा करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी टप्पे ओलांडत आज या कामाला सुरुवात होऊ शकलेली आहे। मला आनंद आहे की ताईंचा एक तरुण सहकारी या नात्यानं ताईंच्या या अभियानामध्ये सुरुवात करत असताना त्यांच्यासोबत असण्याची संधी मला मिळालेली आहे। सिडको या परिसरामध्ये काम करते आहे, सिडकोनं विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक माइलस्टोन्स अनेक टप्पे हे पार पाडलेले आहेत, पण हे सगळे टप्पे पार पाडत असताना इथे राहायला आलेल्या लोकांना आणि इथे आधीपासून राहत असणाऱ्या लोकांना या शहराचा अभिमान वाटला पाहिजे अशी मोजकी ठिकाणं असतात, त्याच्यापैकी बेलापूर किल्ला हे एक ठिकाण ठरावं या अनुषंगानं सिडकोच्या माध्यमातून याचा याचा सगळा विकास होईल। 17 कोटी साधारणतः किंमत अपेक्षित आहे खर्चाची, पण त्याहीपेक्षा जर जास्त निधी लागला तर तो निश्चितपणानं सिडको करेल आणि या सर्व विकासाला अनुरूप अशा पद्धतीनं जर याच्यामध्ये आणखीन मंदाताईंनी सुचवल्यात काही आणखीन गोष्टी करण्याची आवश्यकता असली तर त्या देखील करण्यात येतील। इसी विषयी अधिक जानकारी एमएलए मंदा मात्रेने दी है, उनका मानना है कि नवी मुंबई में ये एक महत्वपूर्ण पर्यटक होगा और हमारी पीढ़ी को भी बढ़ावा मिलेगा जानकारी के प्रति। आज खऱ्या अर्थाने माझी स्वप्न पूर्ती झालेली आहे, स्वप्न साकार झालेलं आहे गेल्या अनेक 15 वर्षापासूनचं आणि हे जे किल्ल्याचं वैभव आहे त्याचं सुंदर करणं, सुशोभीकरण करणं आणि पुढच्या पिढीला माहिती पडणं की आपल्याकडे काय होतं बेलापूरचा इतिहास, या दृष्टिकोनातूनच आपण हे काम केलं आहे। आता इथे पर्यटन क्षेत्र वाढेल, लोकांना इथे येणाऱ्या मुलांना विद्यार्थ्यांना आपण इथे एम्पी थिएटर वेगवेगळे आपण इथे हॉस्टेल्स वगैरे सगळं बनवत आहोत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकाला इथे समाधान मिळेल आणि किल्ल्याचं एक गोवर्धनी मातेचं मंदिर आहे त्या प्रवेशद्वाराची मागणी केलेली आहे तेही होईल, एक सुंदर असं किल्ला इथे निर्माण होईल असं मला। अडचणी तर प्रत्येक कामात असतात कारण आपल्याला आज पण आपल्या 3-3 जेट्या आणि जवळजवळ मरीना 5 झालेल्या आहे पण पर्यावरणाची आपल्याला परवानगी मिळत नाही, इथे तर पुरातन खात्याची परवानगी मिळत नव्हती की किल्ला बांधायचा, तिथे समुद्रकिनारी बांधकाम वगैरे त्या परवानग्याच घेता घेता इतकी वर्ष लोटली, पुन्हा फाईल डम्पिंग ग्राउंडला जायची परत मी काढायची परत जायची असं करता करता 15 वर्ष निघाली असं वाटतं, हे स्वप्न पूर्ण झालं एवढंच माझं कधी मला एक आनंद आहे। नवी मुंबईसाठी आता आपण बघताय विमानतळ येते, नवी मुंबई ही सिडकोच्या माध्यमातून एक मोठं शहर
इंटरनैशनल शहर उभारता है हेमदे असे वेगवेगे उपक्रम वेगवेगे पर्यटन क्षेत्र उभी राहिली तर मला वाटतं नवी मुंबईमध्ये छान छान तर लागेलच शिवाय वेळ वाचेल पैसा वाचेल प्रदूषण वाचेल आता जलवाहतूक सुरू झालेले जवळजवळ काम अर्धं होत आलेलं असे अनेक प्रकल्प आज नव्या मुंबईमध्ये आलेले आहेत आणि हा बेलापूर मतदारसंघ कुठेतरी महाराष्ट्रात याचं नाव राहावं यासाठी माझी सातत्याने धडपड असेल. बीडो जर्नलिस्ट साई पवार साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवी मुंबई और पनवेल की ताजातरीन खबरें.